नमस्कार, मैं आरती आरती मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन। ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे गुलाबजामुनचे मी पॅकेट घेतलं आहे, 200 ग्राम पावडर आहे म्हणजे गुलाबजामुनचं। त्यामध्ये ही पावडर दिलेली 200 ग्राम पावडर मी ह्या एका कप मध्ये काढून घेतली आहे। हा 125 ml चा कप आहे, पण याच्यामध्ये मी 120 ml दूध घेतलेलं आहे। 4 इलायची आहे, ती कुटून घेतले आहे। साखरेचं प्रमाण मी तुम्हाला नंतर दाखवते। तर चला आता आपण गुलाबजामुन बनवूया। एक बाउल घेतला आहे, त्यात ही पावडर काढून घ्यायची आहे। चम्मचच्या सहाय्याने ही पावडर अशी फोडून घ्यायची आहे। पूर्ण ज्या गाठी असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत। थोडं थोडं दूध घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। मी दूध घालते, तुम्ही पाणीही वापरू शकता या ठिकाणी। एकशे वीस एम एल दूध पूर्ण घालायचं आहे। खूप जास्तही मळत नाही बसायचं ह्याला, हे असंच ठेवायचं आहे। हलक्या हाताने एकदम मी असं फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचं। पीठ भिजवून बाजूला ठेवलेलं आहे। आता आपण साखरेचा पाक बनवूया। त्यासाठी 600 ग्राम आपल्याला साखर घ्यायची आहे। मी हाच कप घेतलेला आहे, ह्या कपानेच आपण सर्व मोजून घ्यायचं आहे। 3 कप साखर घ्यायची आहे। तीन कप साखर घेतले तर 3 कप पाणी, म्हणजे आपल्याला 640 एम एल पाणी घ्यायचं आहे। गॅसवर ठेवूया, गॅस चालू करायचा आहे। गॅस ह्या ठिकाणी फास्टच आहे। साखर वितळेपर्यंत आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे। गुलाबजामुनसाठी पाक बनवायचा कसा हा खूप जणांना प्रश्न पडलेला असतो। त्यासाठी एक सिंपलचा उपाय आहे की तुम्ही आधी फास्ट गॅस करून साखर पूर्ण वितळवून घ्या। साखर वितळल्यावरती मग ह्याला आपोआप उकळी येईल। एक उकळी आल्यावर गॅस बारीक करायचा आणि 5 मिनटं बारीक गॅसवर असंच ठेवायचं आणि 5 मिनटानंतर तुमची आपोआप साखरेची चाचणी बनून तयार होते, म्हणजे साखरेचा पाक बनून तयार होतो। साखर या ठिकाणी पूर्णपणे वितळली आहे। आता पाण्याला उकळी येईल ह्या। हे बघा, साखरेच्या पाण्याला आता उकळी आली आहे। तर गॅस बारीक करायचा आणि 5 मिनटं हे असंच ठेवायचं आहे। 5 मिनटं झाले आहेत, गॅस बंद करायचा आहे। पाक बनून तयार झालेला आहे। पाक मी हातावर लावून घेतला आहे। फक्त असं वाटलं पाहिजे की आपल्या हाताला आपण ऑइल सारखं कसं वाटतं, ऑइल लावलंय तसं वाटतं। पाक आपला बनून तयार झालेला आहे। झाकण ठेवायचं, मळून घेतलेलं पीठ आधी हे आपण हाताने थोडंसं एकत्र गोळा करून घ्यायचं। मळायचं नाही ह्याला, खूप हाताला तेल लावायचंय। छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे। बऱ्याचदा आपण काय करतो ना, गुलाबजामुन बनवताना खूप त्याला असं मळत राहतो की त्याच्यावरती रॅशेस नाही आले पाहिजे म्हणून, पण तसं करण्याची अजिबात गरज नाही आहे। हे असं व्यवस्थित असं नरमच भिजवायचं आणि त्याचा गोळा करून घ्यायचा। त्याच्यावर आपल्याला आता रॅशेस नाही दिसले पाहिजे। जर रॅशेस दिसले तर तुम्ही एकदा परत ते फिरवून घ्या। गुलाबजामुन तयार झालंय बनवून। अशाच पद्धतीने आता मी सगळे गुलाबजामुन बनवून घेते। या ठिकाणी मी 12 गुलाबजामुन बनवून घेतले आहेत। आता आपण हे तळून घेऊया।
कढई घेतली आहे, त्यात मी तेल घेतलं आहे, गरम केलं आहे. खूप जास्त तेल गरम नाही होत द्यायचं. त्यात मी आता गुलाबजामुन टाकते. गॅस फास्ट नाही करायचा, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे. तेलामध्ये सगळे गुलाबजामुन वर आले आहेत, करंगट आहेत तेलामध्ये. आणि गुलाबजामुनची साईज पण तुम्ही बघू शकता, एकदम फुलली आहे. सर्व गुलाबजामुन आपल्याला सेम रंगाचं फ्राय करून घ्यायचं आहे. सगळ्या साईडून सेम रंग करण्यासाठी, ज्या साईडून आपल्याला वाटतंय ना की आता ह्याला कलर नाही आलेला आहे, तसा चम्मचच्या साहाय्याने असं ज्या साईडून आपल्याला रंग पाहिजे त्या साईडून गुलाबजामुन फिरवून घ्यायचं आणि असं तेलात ठेवायचं, म्हणजे आपल्या सगळ्या गुलाबजामुनना सेम रंग येतो. आता सगळ्या गुलाबजामुनना सेम रंग आलेला आहे. तर हे गुलाबजामुन मी असेच काढून डायरेक्ट ते आपण जे पाक बनवलेलं त्याच्यात टाकणार आहे. अशाच पद्धतीने मी अजून बाकीचेही गुलाबजाम बनवून घेते. मी हे पाक मध्ये गुलाबजामुन टाकून घेतले आहे. अतिशय छान असे झालेले आहे, मस्त फुलून तयार होतात. तर मी 10 मिनिटं हे असंच ठेवणार आहे, त्याच्यानंतर मी गुलाबजामुन बाहेर काढून घेईल. आणि हो, मी सांगायला विसरली की मी ह्या गुलाबजामुनमध्ये जे आपण पाक बनवून घेतलेलं ना, त्याच्यामध्ये मी जेव्हा पाक आपला रेडी झाला तेव्हा मी त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेतली होती आणि मिक्स केली होती, ते मी दाखवायला विसरली. तर तुम्हीही पाक जेव्हा रेडी होतो तेव्हा इलायची पावडर टाकून मिक्स करून घ्या, त्याच्यानंतर मग त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे गुलाबजामुन आणि मग 10 मिनिटं असेच ठेवायचे. या ठिकाणी गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत, अतिशय नरम आणि मस्त झालेले आहेत. तुम्हीही बनवून बघा सेम पद्धतीने. आणि मी गार्निशिंगसाठी वरून पिस्ता टाकलेला आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू, बाय बाय.